काल रात्री पावसाने चाळीसगाव तालुक्यात हाहाकार माजवलाय। यात कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने त्यात एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय। युद्धपातळीवर या ठिकाणी बचाव कार्य तसेच मदत कार्य सुरू असून घटनास्थळी एनडीआरएफची एक तुकडी देखील दाखल झाली आहे। कन्नड घाटातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी। शहरातील परिस्थिती बघितली आपण आता जस्ट कन्नड घाटामध्ये उभे आहोत। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे मोठ्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहे। रात्रीपासून कन्नड घाटामध्ये टक चक्का जाम झालेला आहे। प्रशासन लोकप्रतिनिधी कार्यतत्परतेने हे चक्का जाम मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी एक विशेष टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी काही ट्रक ड्रायव्हर आहे जे रात्रीपासून अडकलेले आहे। लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या वतीने त्यांना अन्न व पाणी देण्यात येत आहे। त्याचबरोबर रात्री त्यांनी जे दृश्य त्यांच्या डोळ्यांनी बघितले आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत। आप कहाँ से हो? हम खरगोन डिस्ट्रिक्ट से हैं। रात को क्या हुआ था, मतलब क्या आपने आपको देखा? रात को तकरीबन 1:10 को हम घाट के नीचे थोड़ी बरसात चालू हुई। इतना घाट में आते आते पानी एकदम आथा बड़ा जैसा पानी हमने कभी जिंदगी में बरसते देखा नहीं। यहाँ ये तो ये थोड़े पत्थर गिरे तो हमने गाड़ियाँ साइड में लगाई। तुरंत बाद 10-15 बाद तो देखो भड़ा भड़ पहाड़ पूरा वधर गया। आपण बघू शकतो हे परप्रांतीय लोक या कन्नड घाटामध्ये अडकलेले आहे। ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी रात्रीचे दृश्य बघितली अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते रात्रीपासून इथं थांबलेले आहे। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत चाळीसगाव। या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे तसंच माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। रात्री 3 दरम्यान पहिल्यांदा जेव्हा ही दरड कोसळण्याची आणि हायवे जाम झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर आपण तत्काळ मंत्रालय कंट्रोल रूम, नॅशनल हायवे डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर SDRF धुळे यांना अलर्ट केलं। त्या अनुषंगाने SDRFची टीम आणि नॅशनल हायवेची टीम हे सूर्योदयाच्या पूर्वी या ठिकाणी हजर होते। त्यांनी तातडीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। यामध्ये जे काही वाहनं अडकलेले आहेत त्यातल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आपण नियोजन करत आहे आणि माझ्या अंदाजे साधारण संध्याकाळपर्यंत सगळे व्यक्ती सुखरूप बाहेर येतील। मात्र वाहनं बाहेर यायला आणि हा रस्ता पूर्ण सुरळीत व्हायला काही दिवस लागतील याची बरीच डागडुजी करावी लागणार आहे। त्या दृष्टीनेसुद्धा आपलं नियोजन सुरू आहे। आपण बघू शकतो रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे चाळीसगाव शहरामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण सद्यस्थितीला कन्नड घाटामध्ये उभे आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण आहेत। ते देखील सकाळपासून पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे आणि अतोनात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर काय नेमकी परिस्थिती काय तालुक्याची? परिस्थिती भयावह आहे। 8-10 गावांना पूर्ण पाण्याने वेढा दिला होता। शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पूर्ण शेती वाहून गेली। फक्त 7-12 उतारा आता शेतकऱ्यांजवळ ओढला आहे। गुरं ढोरं सगळे वाहून गेले। खऱ्या अर्थाने म्हणजे कधीही बघितलं नसेल असा प्रकार बघितला। दरड कोसळल्यानंतर बरेचसे लोक इथं रेस्क्यू करून शासनाच्या माध्यमातून काढले। इथं आमचे नेते गिरीश महाजन साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, SP साहेब, कलेक्टर साहेब, सगळे प्रहान साहेब, तहसीलदार साहेब सकाळपासून लागले। SDRFची टीम आलेली आहे। बचावाचं कार्य चालू आहे। आम्ही 2000 फूड पॅकेट्स आत्ताच दिले आहेत। जे लागेल ते मदत आम्ही सर्वतोपरी करतोय। परंतु या माध्यमातून शासनाने गांभीर्याने लक्ष घालून यांना लवकर तात्काळ मदत जाहीर करावी अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। सर कशी व्यवस्था केली? काल रात्रीपासून जेव्हा या कन्नड घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे तेव्हापासून हायवे पोलीस आणि जळगाव पोलिसांचा 40 ट्रॅफिक ब्रांच तसेच 40 पोलीस यांच्या मार्फतीने सर्वप्रथम ही वाहतूक औरंगाबादकडे जाणारी नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे। म्हणजे धुळे ते औरंगाबाद ही 40 नांदगाव अशी कन्नड घाट वगळून वळवण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी 40 शहरामध्ये आणि काही आजूबाजूच्या गावामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह नदीचा जास्त होता त्या ठिकाणी लोकांची गर्दी थांबवण्यासाठी आणि मदत कार्य करण्यासाठी आमच्या पोलीस दलाच्या मार्फतीने कार्य केलं जात आहे। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, 40 गाव।